पण हे दोन पॉइंट आहेत ते वरच्या टोकाचे आहेत ना. अरे वरच्या टोकाचे पण पुढे येण्यासाठी तो असा त्याला दुसरा ऑप्शन काय आहे सांगा. सगळ्यात वरची लाईन त्याने कशी टाकली तीच म्हणतो मी. त्या लाईनचा जो इश्यू आहे ना ती लाईन टाकण्यासाठी त्याला खाली पिल्लर टाकायला लागले. ते प्रत्येक ठिकाणी पिल्लर टाकायला सपोज म्हणजे खाली नेले नाही प्रत्येक ठिकाणी त्यानं ते त्या गोष्टीसाठी नेलेलं आहे की खाली नेलं की पुन्हा त्याच्या आधारानं तो पुन्हा पुढे येत असतो. पावसातसुद्धा पूल पडत आहे बघा विशेष. अरे हे पूल हा वॉटर रेझिस्टन्स आहे ना त्यामुळं त्याला पाण्याचा काही फरक पडत नाही. अच्छा काय दिसला. अरे भाऊ त्यांना नसतोय ते ह्याच्याकडून इंजिनिअरिंग समजून घ्यायला पाहिजे ना. हे इंजिनिअरिंग बिन गावाचे नुसते यांच्या एवढं विचार ह्याच्याकडून टोकायचं आपल्या इंजिनिअरला थोडीच आहे की एवढ्या पावसात तो हलत नाहीये. पाऊस आला की वाहून जातो. पण आपल्या याचा उपयोग आपल्याला कुठं करता येईल आपल्या सह्याद्रीच्या रांगेत डायरेक्ट हिमालयापर्यंत हवेत न जाता येईल. आपल्याला डायरेक्ट वरच्यावर जोडायचं हा किंवा डायरेक्ट आपल्या सपोर्ट आणि आता खाली चाललंय वाढवत चाललंय. विचार करा की हे दोन डोंगर आहे मोठे जवळजवळचे आणि त्या डोंगरावरती हे ना कशी सिस्टीम तयार केली आहे या डोंगरावरून त्या डोंगरावर म्हणजे मध्ये आले काय हेच नाही. ही लाईन इथपर्यंत आल्या. ही लाईन अशी इकडे सह्याद्रीकडे वरत आल्या तिकडून डायरेक्ट भोगाटावरून आता ही इकडून अशी वरती इकडे येईल मुंबईपर्यंत कोकण मार्गे. आणि जो काय हवेतनं जाळं करता येईल आपल्याला म्हणजे खालच्या रस्त्याचा काय उपयोगच नाही. हा डायरेक्ट वरती किती वाटत 2050 आहे ना तशाप्रमाणे हवेतून गाड्या वगैरे जाते सगळ्या डायरेक्ट तिथेच उतरायचं ना. डायरेक्ट दर्शन वरती एक उड्डाण पुलावरती उतरायचं असतं तिकडं किती सपोर्ट तो भाऊ इथे आलाय. अरे म्हणलं तुझा काय तुला थोडीच माहित होत ते मधलं जाणार आहे आपण खाली जाणार नाही काळजी घ्या. हे व्यवस्थित करा रे उद्या येतो काम व्यवस्थित झालं पाहिजे. अजिबात कंटाळा करायचं नाही. प्रामाणिकपणे काम करा आणि व्यवस्थित झालं पाहिजे.